मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे. साधारण कोणकोणते मुद्दे यावेळेस मांडले? आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब या ठिकाणी राष्ट्रपतीच्या शपथविधीकरता या ठिकाणी उपस्थित होते. आम्ही सर्व शिवसेनेच्या खासदारांनी त्यांना विनंती केली आहे की ज्या वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांमुळे आम्हाला दिल्लीला यायची म्हणजे लोकसभेचं प्रतिनिधित्व करायची संधी मिळाली, त्या वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांचा पुतळा हा महाराष्ट्र सदनाच्या प्रांगणात बसवण्यात यावा, कारण जे त्यांच्या कार्याचा गौरव त्या दिल्लीमध्ये होईल त्या दृष्टिकोनातून. आणि वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी जी हिंदुत्वाच्या माध्यमातून जी दिशा देशाला दिलेली आहे त्या कार्याचा आदर्श इतर पिढीला या पुतळ्याच्या माध्यमातून मिळेल याच भावनेपोटी आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना विनंती केली आणि त्यांनी ती मान्य केल्याने संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत. लवकरात लवकर महाराष्ट्र सदनाच्या प्रांगणामध्ये पुतळा बसवण्याच्या सूचना दिल्या आहेत. दुसरी आम्ही त्यांना मागणी केली की जे सेंट्रल विस्ताचा जो नवीन जे पार्लमेंट बनणार आहे त्या पार्लमेंटमध्ये वंदनीय हिंदू सम्राट शिवसेना प्रमुखांचं तैलचित्र त्या ठिकाणी लावावं ही विनंती आपण महाराष्ट्र राज्याच्या वतीने आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना करावी, ती त्यांनी मान्य केली आणि ते लवकरच आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना त्या संदर्भातली विनंती करणार आहेत आणि त्याचा निर्णय झाल्यानंतर नवीन पार्लमेंटमध्ये सुद्धा वंदनीय हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा तैलचित्र त्या ठिकाणी लावण्यात येईल. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी जो संकल्प केलेला आहे वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांच्या विचारांना पुढे घेऊन जायचं, धर्मवीर आनंदीगे साहेबांच्या विचारांना पुढे घेऊन जायचं, हिंदुत्वाच्या विचारांना पुढे घेऊन जायचं, तर ह्या भूमिकेशी सर्वजण आता सहमत होत आहे. गेले 2-2.5 वर्ष या भूमिकेपासून वेगळं गेल्या कारणामुळे कित्येक जणांना स्थानिक पातळीवर मतदारांच्या पातळीवर रोषाला पण सामोरं जावं लागलं आणि आमचा पहिल्यापासूनचं आमची जी धोरणं आहेत ती हिंदुत्वाची धोरणं आहेत, त्यामुळे शिंदेसाहेबांनी जे धोरण स्वीकारलेलं आहे त्या धोरणाला पाठिंबा देण्याकरता आज अर्जून खोतकर साहेब या ठिकाणी उपस्थित होते आणि त्या संदर्भातला लवकर त्यांचा जो काही निर्णय असेल ते घोषित करतील. नाही, या विषयासंदर्भात आम्ही जास्त काय बोलू इच्छित आहे. आम्ही आता वंदनीय शिवसेना प्रमुखांचे विचार पुढे न्यायचं आहे, हिंदुत्वाचे विचार हेच कार्य करणार आहेत. ज्याला कोणाला टीका करायची टीका करून द्या, पण आम्ही आमच्या कामावर आता लक्ष केंद्रित करणार आहेत. लोकांची मनं ही कामं करून आम्ही जिंकू.